हॅलो हाय नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत. बरेच दिवस झालं मला एक ब्लॉग शेअर करायचा आहे तुमच्याबरोबर, आणि तो म्हणजे की माझं जे कपाट आहे ते मी कसं ऑर्गनाईज करते हे तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. खूपदा ठरवते मनात की आज करूया उद्या करूया, पण मला पण वेळ भेटत नाही कामामुळे. आणि मध्यंतरी तर तुम्ही पाहिलेच की दवाखान्यामुळे 15 दिवस तर तिकडं पुण्यातच गेले माझे. नंतर आल्यानंतर पण तब्येत एवढी रिकवर झाली नसल्यामुळे एक्स्ट्राचं जे काम आहे ते मी काढतच नव्हते. फक्त रोजचं रेग्युलर काम जे असतं तेच करायचे, आणि जेवढा वेळ भेटेल तेवढं थोडीशी रेस्ट घेत होते. तर आता म्हटलं तब्येत जरा अशी बरी वाटायला लागली तर आज व्लॉग शेअर करूया तुमच्याबरोबर. चला तर पटकन मग व्लॉगला सुरुवात करते मी. तर हे जे आहे ते कपाट आहे, आणि सगळ्यात अगोदर म्हणजे मला सांगायचं आहे की हे खूप जुनं आहे, खूप वर्ष झाली याला. म्हणजे हे जेव्हा मद्रासला होते, म्हणजे माझे सासू सासरे सगळेच तिकडे होते, तेव्हा तिथं घेतलं होतं हे मद्रासमध्ये. तर आता पसारा एवढा झालेला आहे बघा, पूर्ण असा पसारा झालाय सगळा. कारण मी तर इथं नव्हते 15 दिवस, त्यामुळे कपड्यांची अवस्था बघा. आणि आल्यानंतर पण मला काय असं ठेवायला जमलं नाही. तर आता पटकन आवरून घेते. तर हे सगळं मी कसं व्यवस्थित ठेवते हे ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. आणि काय होत होतं की इथं नसल्यामुळे हे काय करायचे, पटकन कोणता तरी ड्रेस घ्यायचा, दुकानात जायची गडबड असायची, आणि आल्यानंतर मग तसाच तो हँगरला तरी अडकवायचा, नाही तर असाच इथं ठेवायचे. तर हा सगळा पसारा अगोदर इथं बेडवरती काढते. तर हे सगळे कपडे बेडवरती इथं ठेवलेत मी. कपाट आवरायचं म्हटलं की आपला बराचसा वेळ त्यामध्ये जातो, आणि त्यामुळे मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करूनच हे दाखवलेलं आहे. सकाळी पटापट घरातली सगळी कामं अगोदर आवरून घेतली, कारण बाकीचं काम राहिलं की इकडे व्यवस्थित लक्ष लागत नाही मग. त्यामुळे अगोदर सगळी कामं आवरली आणि नंतर दुपारच्या पुढे हे काम करायला घेतलं मी. तर आता सगळी कपाटातले कपडे सामान वगैरे सगळं काढून इथे बेडवरती ठेवते मी. म्हणजे कसं इथल्या इथं पटकन घेता पण येतील आणि व्यवस्थित ठेवता पण येईल सामान मला, त्यामुळे सगळं असं काढून बेडवरतीच ठेवलेलं आहे. या कप्प्यातले तर कपडे झालेत काढून, आता इथं थोडंफार काय सामान आहे. त्या दिवशी आम्ही पुण्याला घाई गडबडीत गेलो, आणि जाताना ही मशीन अशीच ठेवली होती, ती तशीच आहे अजून, पॅक करून ठेवायची बॉक्समध्ये. तर मला जेव्हा त्रास होतो खोकल्याचा वगैरे तेव्हा ही वाप घेण्याची मशीन आहे. आणि त्या दिवशी मी जाताना तुम्ही तर ब्लॉगमध्ये पाहिलेच माझी कंडिशन कशी होती, त्यामुळे अशीच इथं आणून ठेवली होती, ती अजून तशीच आहे. तर ही पण बॉक्समध्ये घालून ठेवायची व्यवस्थित. आणि आता 2 दिवसानंतर ऐश्वरची शाळा पण सुरू होणार आहे, नंतर मग त्याची शाळेची गडबड त्याचं आवरायचं, त्यामुळे मला हे असं सारखं सारखं कपाट आवरणं काही होणार नाही. नंतर गरम पाण्याची बॉटल सापडली की खूप दिवस झाले ही बॉटल मी शोधत होते, आणि माझ्या आठवणी पण नव्हतं की इथं ठेवली आहे म्हणून. काय होतं काय गडबडीच्या वेळेस आपण असं विसरून जातो, आणि मला वाटायचं कुठं गेल्यानंतर माझ्याकडून कुठं विसरली का काय बॉटल. कपाटामधली यांची सगळी कपडे आणि जे काही थोडंफार सामान होतं ते सगळं काढून इथं बेडवरती ठेवलं मी, आणि सगळं ते झाकून ठेवलं, कारण आता कपाट अगोदर झाडून घेणार आहे मी. असो दे, अरे धूळ जाते की नाकाला बांध, नाही तर बाहेर तर थांब. हम इधर नको नको, ही धूळ बघ किती बाहेर नाल्या म्हणून फिरून जाते म्हणून तर आम्हाला. ऐश्वर आणि हे आत्ताच दुकानातून आलेत, आणि आल्या आल्या त्यांना खूप गरम होत होतं, त्यामुळे ते दोघं पण फॅन लावून इथंच बसलेत. ऐश्वरला मी सांगत होते धुळीचा त्रास होईल बाहेर थांब. थोडा वेळ मी जरा ब्रेक घेतला कारण चहाची वेळ झाली होती, अण्णांना आणि यांना चहा अगोदर बनवून दिला. आणि हे पहा कपाट पण पूर्ण सगळं मी एकदम क्लीन केलं आहे, झाडून पुसून घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये असे जाड पेपर आहेत माझ्याकडे, ते जाड पेपर अंथरते, नंतर त्यावरती सामान ठेवणार आहे सगळं. बरंचसं सामान ठेवून झालेलं आहे, आणि थोडंफार सामान जरासं खाली राहिले, पण अगोदर कपड्यांच्या घड्या करून घेते.
तर आज तुम्हाला जीन्स पॅन्टची पॉकेट घडी कशी करायची हे पण दाखवणार आहे मी। तर अगोदर पॅन्ट अशी खालच्या साईडने दुमडून घेतली आणि नंतर वरून अगदी थोडीशी दुमडली, नंतर पुन्हा एकदा खालच्या बाजूने थोडीशी दुमडून घेतली आणि वरच्या साईडला आतमध्ये असे कवर केलेले आहे, असे आतमध्ये दुमडून घातले आतल्या बाजूला। एकदम व्यवस्थित घडी राहते पॅन्टची, अजिबात विस्कटत नाही अशी ठेवली तर। अजून एकदा दाखवते, एका साईडने पॅन्टची अशी घडी करून घेतली, मधला भाग थोडासा आतमध्ये दुमडून घेतलेला आहे आणि नंतर खालची पायाकडची जी साईड आहे ती दुमडून नंतर वरून थोडीशी पॅन्ट दुमडली आणि नंतर एकदा फोल्ड करून वरच्या साईडला व्यवस्थित अगदी असे आतमध्ये दुमडून ठेवलेले आहे। अशा पद्धतीने जर जीन्स पॅन्ट किंवा साधे पॅन्टची घडी तुम्ही केली तर व्यवस्थित ठेवता पण येतात कपडे, आणि कपडे घेताना बाकीचे कपडे न विस्कटता अगदी व्यवस्थित आपण कपडे घेऊ शकतो। सगळ्या पॅन्टच्या घड्या करून झाल्यानंतर आता मी शर्टची घडी करून दाखवते। अगोदर शर्टची बटणं लावून घेतलेत आणि त्यानंतर ह्या ज्या बाह्या आहेत त्या अशा पाठीमागच्या साईडला ठेवलेत। अशा पद्धतीने एकावरती एक बाही ठेवलेली आहे। त्यानंतर खालच्या बाजूने शर्ट थोडासा असा फोल्ड करायचा आहे। नंतर एका साईडने अगदी व्यवस्थित असं दुमडून घेतलेलं आहे आणि दुसरी बाजू त्या शर्टच्या आतमध्ये अशी घालायची। अगदी व्यवस्थित पहा घडी बघा कशी बसली, एकदम अजिबात विस्कटत नाही अशा पद्धतीने जर घडी केली शर्टची तर। पटकन आता सगळ्या शर्टच्या पण घड्या करून घेते आता। सगळ्या जीन्स पॅन्टच्या आणि शर्टच्या पण घड्या करून झालेत, तर आता फक्त टी शर्ट राहिलेत, टी शर्टच्या तेवढ्या घड्या करून घेते। रोज हाय करायचा हा रूल आहे आपला टाम। नको रे सोड त्याला चावल रे आता कसं खेळते बघ। आपण त्याच शॉर्ट्स मध्ये पण टाकला ना व्हिडिओ खेळण्याचा,
एका साईडला शर्टच्या घड्या करून ठेवलेत, इकडं जीन्स ठेवते आणि इथं बास्केट ठेवलेलं आहे. आणि बास्केटमध्ये यांचे सगळे गॉगल्स ठेवलेत एका साईडला, यामध्ये पण ठेवलेले आहेत असे. एका बाजूला गॉगल ठेवलेत, त्यानंतर घड्याळ, आणि या साईडला रुमाल ठेवलेला आहे त्यांची. आणि या बाजूला गाडीची चावी ठेवलेली आहे. आणि चावीला पहा माझ्या नावाचं ह्याने किचन लावले. आणि हे पण छोटंसं बास्केट आहे. तर यामध्ये एका बाजूला हेडफोन ठेवलं आहे, इथं वॉलेट ठेवलेलं आहे. आणि हे अत्तर आहे, यामध्ये अत्तर आहेत. यांचा आवडता पेन आहे यामध्ये. या वस्तू कसं अगदी सहज यांना दिसतील आणि पटकन घेता येतील, ते व्यवस्थित ठेवले अशा पद्धतीनं ठेवलं आहे मी. आता बेडवर थोडासा अजून पसारा राहिला आहे, तो आवरते पटपट. इथं कोट ठेवलेले आहेत त्यांचे, असे पॅक करून ठेवलेत. कारण ह्याला हँगर आहे, पण काय होतंय की इथं पूर्ण असा कोट बसत नाही, त्यामुळे मी असा घडी करून यामध्ये ठेवलेला आहे असा पॅक करून. यामध्ये पण यांचा कोट आहे. तर आता हे दोन्ही कोट आहेत ना, हे पाठीमागच्या साईडला ठेवते, कारण त्याचं कसा सारखा यूज होत नाही. तर हे पाठीमागच्या बाजूला असे कप सारून ठेवले, आणि इथं हे टी शर्ट ठेवले. या साईडला असे टी शर्ट ठेवते, असे फोल्ड करून ठेवले, म्हणजे अगदी पटकन दिसतात पण, आणि व्यवस्थित ठेवल्यामुळे घेता पण येतात व्यवस्थित, अशा पद्धतीने ठेवलेला आहे. आणि हा जो खालचा कप्पा आहे, इकडं माझ्या एक्स्ट्रा ज्या गोळ्या आहेत, कारण एकदम एक दोन महिन्याच्या अशा गोळ्या घेऊन ठेवते मी, तर इकडं गोळ्या ठेवलेल्या आहेत. आणि हे रिकामे डब्बे आहेत, कधीतरी याचा यूज होतो त्यामुळे असे ठेवलेत मी. परत इकडं माझी वाफ्याची मशीन जी आहे ती अशी पॅक करून ठेवले. त्यानंतर इथे रूम फ्रेशनर आहे, ही पाण्याची बॉटल. आणि हा जो ड्रॉवर आहे, तर इथे असं बांगड्या अडकवण्यासाठी आहे, त्यामुळे इथे मी बांगड्या ठेवलेत. एका साईडला असं टॉवल ठेवलेले आहेत. काय होतं की घाईगडबडीच्या वेळेस आपणाला कुठेतरी अचानक जायचं असतं आणि नेमके आपले कपडे वगैरे व्यवस्थित ठेवलेले नसतात. अशा पद्धतीने जर व्यवस्थित कपडे ठेवली तर ती व्यवस्थित घेता पण येतात आणि नंतर व्यवस्थित ठेवता पण येतात, अशा पद्धतीने मी ठेवलेले आहेत. आणि दोन दिवसातून एकदा माझा ब्लॉग येतो, डेली ब्लॉग म्हणजे करणं मला जमत नाही. पण तुम्हाला तर माहितीच आहे, रेसिपीचं पण माझा चॅनल आहे आणि त्याचं पण बरंचसं रेसिपीचं काम, नंतर त्याचं एडिटिंगचं काम असतं, नंतर ब्लॉगचं एडिटिंगचं काम, आणि शिवाय बाकीची घरातली पण कामंही असतातच. त्यामुळे रोज रोज ब्लॉग करणं काय मला जमत नाही, पण एक दिवसात किंवा दोन दिवसातून तरी एकदा माझा ब्लॉग नक्की असतो. तुम्हाला जर अशाच प्रकारचे माझे नवीन नवीन ब्लॉग पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा भाग्यश्री आली होती तेव्हा आम्ही दोघींनी मिळून ते कपाट आवरलेलं आहे या साईडचं साड्यांचं. तो ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर अशा पद्धतीने मी सगळं कपाट आवरलेलं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.